महाराष्ट्र 7 टीवी में आप सभी का स्वागत है। आइए बढ़ते हैं आज की खबर की ओर। काही दिवसापासून संजय राजाराम राऊत असो किंवा उद्धव ठाकरे असो, हे दोघेही पाकिस्तान एजंट आहे का आहेत का असा संशय यायला लागलेला आहे। याचं कारण असं आहे कि ज्या राम मंदिरासाठी पूर्ण भारत देश हा आतुरतेने वाट पाहत आहे आणि 2024 सुरुवातीलाच देशाच्या कानकोपऱ्यातून राम भक्त मोठ्या प्रमाणामध्ये अयोध्येच्या दिशेने जाणार आहे, त्याचवेळी हे दोघेही सातत्याने तिथे जात असताना दंगली भडकू शकतात, तिकडे राम भक्तांवर हल्ले होऊ शकतात अशा पद्धतीने विधान करताय। आता जेव्हा हज यात्रेला मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम बांधव जातात तेव्हा असे कुठल्याही पद्धतीचे विधान ना संजय राजाराम राऊत करत ना त्याचा मालक उद्धव ठाकरे करत, पण हिंदू सण आले किंवा हिंदूंच्या आयुष्यामध्ये एक कुठला मोठा क्षण राम मंदिराच्या निमित्ताने अनुभवायला भेटत असेल तेव्हा त्या लोकांना दंगली भडकवण्याची भीती निर्माण करायची। आता माझा मुद्दा असा आहे कि उद्धव ठाकरेंचा इतिहास हा दंगली भडकवण्याचाच आहे। मग 2004 ज्या बैठकीबद्दल मी वारंवार उल्लेख करतोय कि मातोश्रीमध्ये बैठक झाली आणि मुंबईमध्ये दंगली भडकवा असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले, त्या बैठकी संदर्भात आजपर्यंत कोणीही मला टोकलेलं नाही। आपल्याला आठवत असेल काही वर्ष अगोदर उद्धव ठाकरेचे खासगी सचिव नार्वेकर आणि नीलम गोरे ताईंची पुणे पोलिसांनी चौकशी केलेली, कारण का पुण्यामध्ये दंगली भडकवण्याचा संशय किंवा एक फोन रेकॉर्डिंग कॉल रेकॉर्डिंग केला गेला आणि त्या संबंधित उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तींची चौकशी झाली। काही महिने अगोदर खासदार धरीशील माने यांनी हाही उल्लेख केला कि काही वर्ष अगोदर जेव्हा सांगलीमध्ये एक दंगल घडली त्याच्या मागे संजय राजाराम राऊतचा हात होता असं छोटा खासदार माने म्हणतात। माझा मुद्दा असा आहे कि संजय राजाराम राऊत एक खासदार आहेत, उद्धव ठाकरे आमदार आहेत आणि एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदार भारतीय नागरिक म्हणून अगर भारताच्या विरोधात कुठलाही कट कोण रचत असेल, भारताची शांतता किंवा दंगल भडकवण्याची माहिती अगर कुठल्या नागरिकाकडे असेल तर त्यांनी संबंधित पोलीस यंत्रणाला द्यायचं अशी एक जबाबदारी नागरिक म्हणून आपल्या अंगावर असते। म्हणून अगर संजय राजाराम राऊत असो किंवा उद्धव ठाकरे असतील यांच्याकडे कुठलीही अशी माहिती असेल जिथे पुढच्या वर्षी राम मंदिराच्याकडे जात असताना अयोध्याकडे जात असताना दंगल होणार आहे अशी माहिती यांच्याकडे असेल तर त्यांनी त्वरित सरकारी यंत्रणांना दिलं पाहिजे। मीही स्वतः एटीएसला पत्र लिहिणार आहे आणि मागणी अशी करणार आहे की संजय राजाराम राऊत आणि उद्धव ठाकरे यांची तुम्ही सखोल चौकशी करा, लागली असेल तर नार्को टेस्ट करा, यांच्याकडे नेमकं काय माहिती आहे तेही माहिती गोळा करून अशा पद्धतीची कुठलीही ऍक्टिव्हिटी दंगल भडकवण्याचा कुठलीही प्रयत्न अगर होणार असेल तर ते थांबवण्याचं काम सरकारने करावं असं मी पत्र माध्यमातून मागणी करणार आहे।